दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्याचा परिणाम ITI अभ्यासक्रमावरही दिसून येतोय. ITI साठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असून इलेक्ट्रिक, टर्नर, स्टेनो, सर्व्हर आदी लोकप्रिय अभ्यासक्रमांसाठी कट ऑफ 90% वर जाणार आहे. त्यामुळे ITI साठीही विद्यार्थ्यांना झगडावे लागणार आहे. दहावीचा निकाल चांगला लागल्यानं गुणवत्ता यादीतही वृद्धी झाली आहे. दहावीनंतर पॉलिटेक्निक आणि ITI अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मागील वर्षी 90% कट ऑफ लिस्ट गेली होती. यावर्षी मागील वर्षीपेक्षा अधिक प्रमाणात गुणवत्ता यादीत विद्यार्थी आल्यानं 90% जास्त टक्केवारीवर कट ऑफ लिस्ट जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पॉलिटेक्निककडे विद्यार्थी पाठ फिरत असल्याचं चित्र दिसत असताना बहुतांश पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद पडत आहेत, परंतु ITI प्रवेशाला मात्र मोठी स्पर्धा लागल्या असल्याचं दिसून आलं. ग्रामीण मध्यम वर्गातील व साधारण उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचा ITI अभ्यासक्रमाकडे कल राहिलेला आहे आणि तो आज तागायत कायम आहे.